मुली कन्या प्रशालेत महिला दिनानिमित्त विद्यार्थिनी आणि माता पालक लता दिदी आणि सिंधुताईंच्या वेशात उपस्थित सोलापूर जगभर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महाराष्ट्र कन्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी त्यांचा वेश परिधान करत भूम पुल्ली कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी महिला दिन साजरा केलाय. प्रमुख पाहुणे अपर्णा सहस्रबुद्धे, कार्यक्रमाचे अध्यक्ष संगीता इंदापुरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ए मालिक तेरे बंदे हम या प्रार्थनेनं वातावरण प्रसन्न झालं. यावेळी मुख्य अध्यापिका गीता सादुल, पर्यवेक्षिका प्रणिता सामल यांची उपस्थिती होती. मागील वर्षभरात लता दिदी आणि सिंधुताई सपकाळ या महान व्यक्तिमत्व असून आपल्यातून निघून गेल्यानं यंदा त्यांच्या कार्याची ओळख करून देऊन त्यांचे आदर्श गुण घ्यावेत आणि ब्रेक दी बायस या यंदाच्या जागतिक महिला दिनाच्या संकल्पनेनुसार लिंग समभाव चळवळीत भाग घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचं मुख्याध्यापिका गीता सादुल यांनी प्रास्ताविकात सांगितलं. याप्रसंगी अर्चना आली, श्रद्धा रानभरे विद्यार्थिनींनी आपल्या मधुर आवाजात लता दिदींची सुंदर गाणी गाऊन साऱ्यांना मंत्रमुग्ध केलं. वैशाली चारगुंडी, श्रद्धा सगर या विद्यार्थिनींनी नाट्यकरणातून लता दिदी आणि सिंधुताईंचा जीवनपट उलगडत त्यांच्या कार्याची माहिती दिली. प्रमुख पाहुणे अपर्णाताईंनी भारूड सादर करत स्त्री शिक्षणाचं महत्व पटवलं. अध्यक्षीय समारोप करताना संगीता इंदापुरे यांनी माता पालकांनी स्वतःसाठी आणि आपल्या मुलींसाठी वेळ काढून शिक्षकांशी संवाद साधावा, आपल्या मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे असे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्योत्स्ना रणदिवे यांनी केलं. उमा कोटा यांनी पाहुण्याचा परिचय करून दिला तर अश्विनी दास यांनी आभार मानले.